नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मध्यरात्रीला आणि पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 13 सप्टेंबर रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शेकत आहे. छोटीशी अपडेट आहे, सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला सविस्तर जाणून घेऊया आज मध्यरात्री आणि पुढील 24 तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा. तर सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे. जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कुणकेश्वर आणि मालवण हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी मध्यरात्रीला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. आणि याच भागामध्ये पुढील 24 तासामध्ये बघितलं असता दुपारच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम ते भागामधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितलं असता राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील. रत्नागिरी, साखरपा, माखजन, कोयना, पाटण तसेच चिपळूण, गुहागर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागामधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. चिपळूण, माखजन या परिसरामध्ये जोरदार पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि आज मध्यरात्रीला या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर आज मध्यरात्रीला जास्त राहील. रत्नागिरी, साखरपा, माखजन, कोयना, पाटण, चिपळूण, गुहागर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भागामधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता दापोली, खेड, प्रतापगड, गोरेगाव, दिवेघर या सर्व काही परिसरामध्ये मध्यरात्रीला जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भागामधला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या सर्व काही परिसरामध्ये. आणि या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून दुपारनंतर काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे. जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो प्रतापगड, गोरेगाव या परिसरामध्ये. खेड, दापोली, दिवेघरकडे मध्यम ते भागामधला जोरदार पाऊस शक्यता आहे. रोहा, लवासाकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये. आणि रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं असता रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि आज मध्यरात्रीला बघितलं असता रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. अलिबाग, चोंडी, पेजरी, पेनशिरावली, खोपोली या सर्व काही परिसरामध्ये आहे. तसेच या ठिकाणी बघू शकता मुंबई, नवी मुंबई, नेरळ, ठाणे, उल्हासनगर, शहापूर, वसई विरार या सर्व काही परिसरामध्ये मध्यरात्रीला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता. नेरळ, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, शहापूर, वसई विरार या सर्व काही परिसरामध्ये आहे. आणि याच भागामध्ये पुढील 24 तासामध्ये बघितलं असता दुपारच्या दरम्यान हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. पुढील 24 तासामध्ये 13 सप्टेंबरच्या सकाळच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. वसई विरार, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, मुंबई, नेरळ या सर्व काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं असता पालघर जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे. पालघर, वाडा, जोहार, डहाणू, कोडाली या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये. जबरदस्त पावसाचा जोर पालघर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी बघायला मिळू शकतोय. आणि आज मध्यरात्रीला पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. तसेच मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी राहील. काटोल, कोडाली, नरखेड, सावनेर हा जो सर्व काही नागपूर जिल्ह्याचा परिसर आहे, या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे. हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो मध्यरात्रीला. आणि पुढील 24 तासामध्ये नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. आणि दुपारच्या दरम्यान मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल, कोडाली, नरखेड तसेच सावनेर, मौदा, नागपूर हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये रामटेक, मौदा, भंडारा, तुमसर, तिरोरा, गोंदिया, लांजी आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. मध्यरात्रीला याच भागामध्ये बघितलं असता हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो. अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आणि गडचिरोलीमध्ये बघितलं असता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला पावसाचा जोर मार्कासा, राजुरी, देसाईगंज, आरमोरी हलक्या मध्यम सरी या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. जोर थोडा कमी राहील, मात्र हलक्या मध्यम सरी या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. तसेच याच भागामध्ये पुढील 24 तासामध्ये बघितलं असता अंशतः ढगाळ वातावरण राहील. आणि दुपारच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पाऊस देखील काही भागांमध्ये बघायला मिळू शकतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे. मार्कासा, राजुरी, देसाईगंज, आरमोरी हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पाऊस देखील पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 13 सप्टेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय. मुरुमगाव, कापसी तसेच दक्षिण भागाकडे चामुर्शी, मुलचरा, टापल्ली, आहेरी, भांबरगड या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. आज मध्यरात्रीला या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते. मध्यरात्रीला काही भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. एटापल्ली, आहेरी आणि भांबरगड हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय. मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. आणि चंद्रपूरकडे बघितलं असता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होत राहील. मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र पुढील 24 तासामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये
ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण आणि दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राजुरा चंद्रपूर भद्रावती आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. यवतमाळकडे पांढरकवडा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. पुढील 24 तासामध्ये जोरदार पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र हलक्या मध्यम सरी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतात. आणि पुढील 24 तासामध्ये दुपारनंतर मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. जोरदार पाऊस शक्यता आहे दारवा नेरी यवतमाळ बाबुळगाव फलेगाव रुई हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. वर्धा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. तसेच याच भागामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं असता पाऊस शक्यता फार काही नाही अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही. अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावतीमध्ये आज मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. आणि पुढील 24 तासामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पाऊस जो थोडा कमी राहील दुपारच्या दरम्यान अमरावतीमध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. दर्यापूर मूर्तिजापूर अकोलाचा काही परिसर अमरावती मोझरी चांदूर आर्वी आष्टी हा जो काही वर्धा जिल्ह्याचा उत्तर भाग आहे या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि आज मध्यरात्रीला अमरावतीकडे मात्र मध्यम हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोटेला आज मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आणि पुढील 24 तासामध्ये बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस जोर वाढत आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील अकोला जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोटेला या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता दुपारच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो. दुपारच्या दरम्यान मूर्तिजापूर दर्यापूर अकोटेला अकोला या ठिकाणी जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिम जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता उत्तर भागाकडे. तसेच पुढील 24 तासामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस वाशिम रिठाड रिसोद या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. उत्तर भागाकडे मात्र पावसाची शक्यता फार काही नाही. आणि बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणा मोटाला खामगाव चिखली मोहरा मेहकर या सर्व काही परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही मात्र हलक्या मध्यम सरी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतात बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये आणि आसपासच्या लगतच्या सर्व काही परिसरामध्ये. तसेच आज मध्यरात्रीला बुलढाणा जिल्ह्याकडे बघितलं असता हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. खान्देशामध्ये बघितलं असता जळगाव आणि एरंडोलकडे आज मध्यरात्रीला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच पुढील 24 तासामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम सरी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 24 तासामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये परळा एरंडोल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर तसेच अमळनेर चोपडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे. धुळे साक्री हलक्या मध्यम स्वरूपाचा पुढील 24 तासामध्ये राहील मात्र चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि याच भागामध्ये आज मध्यरात्रीला धुळे जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम सरी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. धुळे साखरीकडे पाऊस जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. तसेच नंदुरबार शहादा तळोदा अकलकुवा खरणी आज मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासामध्ये बघितलं असता पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी सकाळच्या दरम्यान पाऊस जोर नंदुरबार शहादा तळोदा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तरेला देखील चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नावपूर विसरवाडी या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता सापुतारा वणी निफाड नाशिक हा जो सर्व काही परिसर आहे पुढील 24 तासामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये. तर आज मध्यरात्रीला नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आज मध्यरात्रीला आहे. खारपाडा वणी निफाड सिन्नर नाशिक त्र्यंबक हा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय. तसेच मालेगाव मनमाड येवला हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. सापुतारा तसंच सटाणा देवळा चांदवड या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मालेगावकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि अहमदनगरमध्ये कुपरगाव सरामपूर वज्र संगमनेर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. अहमदनगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण. उत्तर भागाकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते. पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 13 सप्टेंबर रोजी बघितलं असता बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये देखील पुढील 24 तासामध्ये बघितलं असता अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. आणि आज मध्यरात्रीला बघितलं असता पुणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीला देखील पावसाची शक्यता फार काही नाही. पुढील 24 तास मध्ये रात्रीच्या दरम्यान पुणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर थोडा वाढत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पुढील 24 तासामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे.
मात्र सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे पुढील 24 तासांमध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मेधा, होसूरपोर, सवराड, शिंगावडी या काही परिसरामध्ये आणि आज मध्यरात्रीला साताराकडे पाऊसाची शक्यता फार काही नाही. अंशतः ढगाळ होऊन राहील. पश्चिमेला जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय. बाकी भागाकडे अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. मध्यरात्रीला मात्र सोलापूरकडे पाऊसाची शक्यता. इंदापूर, अकलूज, पिलीव, पंढरपूर, माहुळी, चेलगाव, सोलापूर या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकतोय आणि पुढील 24 तासांमध्ये याच भागामध्ये पाऊसाची शक्यता फार काही नाही. अधूनमधून हलक्या सरी राहतील. सांगली आणि कोल्हापूरकडे बघितलं असता सांगली कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी मध्यरात्रीला अंशतः ढगाळ होऊन राहील. अधूनमधून हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते. सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही. अधूनमधून हलक्या मध्यम सरींची शक्यता सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुढील 24 तासांमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते. मध्यरात्रीला देखील या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही आणि पुढील 24 तासांमध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही. वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकतं संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता मध्यरात्रीला संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. पावसाचा जोर या ठिकाणी थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो आणि पुढील 24 तासांमध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर जालना आणि संभाजीनगरच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे. मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील जालना आणि संभाजीनगरमध्ये बघायला मिळू शकतोय. तसंच बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असतं बीड जिल्ह्यामध्ये अधूनमधून हलक्या सरींची शक्यता पुढील 24 तासांमध्ये आहे. अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकताय. बीड जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकताय. आणि तसेच उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये बघितलं असतं उस्मानाबादकडे हलक्या सरींची शक्यता आज मध्यरात्री. लातूरकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही आणि पुढील 24 तासांमध्ये बघितलं असता अधूनमधून हलक्या सरींची शक्यता उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये आहे. परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील आज मध्य पुढील 24 तासांमध्ये 13 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता फार काही नाही. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकताय. परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यरात्री आणि पुढील 24 तासांमध्ये. मध्यरात्रीला बघितलं असता नांदेड आणि परभणीकडे पावसाची शक्यता फार काही नाही आणि हिंगोलीकडे मात्र पाऊस बघायला मिळू शकतो काही भागांमध्ये. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीला नांदेडच्या उत्तर भागाकडे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊसाची शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीला आहे. पुढील 24 तासांमध्ये 13 सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान हिंगोली जिल्ह्यामध्ये उत्तर भागाकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील 24 तासांमध्ये उत्तर भागाकडे आहे. उत्तर भागाकडे जोरदार जास्तच बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.